भोकरदन तालुक्यामध्ये पावसामुळे झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीची पाहणी होणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. मुसळधार पावसानं शेतीमध्ये पाणी साचलं होतं, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. एएम न्यूजने याबाबत वारंवार बातम्या प्रसारित केलेल्या आहे आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडलेली आहे. याची दखल कृषी विभागानं घेतली असून नुकसानीची पाहणी करण्याचं ठरवलेलं आहे. एक लाख तीन हजार खरीपाची पेरणी झालेली आहे. त्यापैकी सोयाबीन 16,000 एकरवर आहे. 29,000 मका आहे. 42,000 कपाशी आहे. हे आपले तीन प्रमुख पिकं आहेत आणि त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर ह्या भागामध्ये मक्याचं पूर्ण पीक असं झोपलेलं आहे. ते लोकांनी जे काढून ठेवलेलं आहे, त्याला कोंब आलेले आहे. ते आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितलेलं आहे. बजाजचा प्रतिनिधी आणि मी असे हे आहे. आणि आता शासनाने आदेश दिले, एक दिन साहेबांनी मिटिंग घेतलेली, त्यानुसार तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक, हे ग्राम पातळीवरची कमिटी, हे सरसकट करणार आहे.